नमस्कार मित्रांनो ज्ञानमित्र अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ह्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जी, जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली त्या पेपर वनमधल्या पॉलिटी अर्थात राज्यशास्त्र या विषयावरचे प्रश्नांचे उत्तर बघणार आहोत साधारणतः पंधरा प्रश्न पॉलिटी या विषयावरती आयोगाकडनं विचार विचारण्यात आले होते एक एक करून आपण या प्रश्नांचे उत्तर संभाव्य उत्तर बघणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न आपलं पॉलिटीमध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि हे वारंवार आपल्या वाचनात आलेलं असेल संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे ही तत्त्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही त्याला या तत्वाचा आदर करावा लागेल त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाप द्यावा लागणार नाही परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असं खालीलपैकी कोणी म्हटलं आहे हे स्टेटमेंट कोणी केलेलं आहे तर मार्गदर्शक तत्वांच्या रिलेटेड हे कॉन्स्टिट्यूशनल ॲसेंब्लीमध्ये डिबेटच्या वेळी केलं गेलेलं स्टेटमेंट आहे के एम मुंशी यांचं हे स्टेटमेंट आहे अगदी लक्ष्मीकांतमध्ये देखील आपल्याला हे सरळ सरळ स्टेटमेंट दिसून येईल की के मुंशी यांनी स्टेटमेंट केलेलं होतं त्यामुळे ऑप्शन चार जो आहे तो आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कॅग यांच्या रिलेटेड आहे भारताच्या नियंत्रक व महालेखा बाबत खालील विधाने विचारात घ्या भारताचे जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहेत त्यांच्या रिलेटेड हा प्रश्न आहे चार विधा विधानं दिलीत आणि कुठलं विधान जे आहे ते बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर पहिले विधान आहे ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावरती राहतात हे विधान चुकीचं आहे त्यानंतर दुसरं विधान आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाइतके वेतन घेतात हे विधान बरोबर आहे त्यानंतर तिसरं विधान आहे ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थित शपथ घेतात हे चुकीचं स्टेटमेंट आहे कारण कॅग जे आहेत ते राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये शपथ घेतात त्यानंतर चौथं स्टेटमेंट आहे फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात चौथं स्टेटमेंट बरोबर आहे आणि ते तुम्ही बघू शकता की स्टेटमेंट ए आणि डी हे कंट्राडिक्टरेट डीमध्ये म्हटलं आहे की राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना पदावरून दूर करू शकतात आणि एमध्ये म्हटलं आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर तर या ठिकाणी ए चुकीचं आहे आणि डी बरोबर आहे त्यामुळे आपल्या ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं की बी आणि डी हे बरोबर असणारं ऑप्शन कुठलं आहे तर ऑप्शन तीन जो आहे सॉरी ऑप्शन चार जो आहे फक्त बी आणि डी हे आपलं बरोबर उत्तर असणार बी आणि डी हे दोन स्टेटमेंट बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे याचं सरळ सरळ उत्तर जयंती पटनायक ह्या भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिलेला आहे बरोबर म्हणजे एखाद्या राज्यामध्ये विधानपरिषद जर स्थापन करायची असेल तर त्या राज्याच्या विधानसभेने तसा ठराव संमत करून संसदेकडे पाठवायला लागतो ला आणि मग संसद कुठल्या आर्टिकलच्या अंडर कुठल्या कलमाद्वारे त्या विधान परिषदेची स्थापना करू शकतं असा प्रश्न आहे तर याचं उत्तर जे आहे ते आर्टिकल वन सिक्स्टी नाईन अनुच्छेद एकशे एकोणसत्तर ह्या आर्टिकलद्वारे एखाद्या राज्यांच्या विधानसभेने जर विदाश विधानपरिषद स्थापन करण्याचा ठराव संमत करून संसदेकडे पाठवला तर संसद ते स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकाराची अंमलबजावणी करू शकते अंडर आर्टिकल वन सिक्स्टी नाईन त्यामुळे ऑप्शन चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात राष्ट्रपती जे आहेत ते आर्टिकल वन फोर्टी थ्री अनुच्छेद एकशे त्रेचाळीसच्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून काही बाबींच्या संदर्भात सल्ला मागू शकतात तेव्हा ऑप्शन चार जे ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे हे दोन्ही प्रश्न एकदम फॅक्च्युअल आहेत सरळ सरळ यांचे उत्तर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती आणीबाणीच्या नंतरची एक महत्त्वाची घटनादुरुस्ती चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरद्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर पहिलं स्टेटमेंट दिलं अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली हे चुकीचं स्टेटमेंट आहे कारण ही तरतूद या आधीच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये केली गेली होती जी बेचाळीसवी म्हणजे सगळ्यात मोठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणून जे आपल्याला माहीत आहे तिच्यामध्ये ही तरतूद करण्यात आली होती त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला हे स्टेटमेंट बरोबर आहे जे इमर्जन्सीसचे कन्सिक्वेन्सेस होते त्याच्यातनं लेसन घेऊन असं ठरवण्यात आलं होतं की जो सल्ला राष्ट्रपतीला दिला जातो मंत्रिमंडळाद्वारे थोडक्यात पंतप्रधानांद्वारे तो पुनर्विचारार्थ परत राष्ट्रपतींना पाठवता यावा अशी तरतूद ही आहे ही चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये केली गेली होती त्यानंतर पुढचे स्टेटमेंट आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद वीस आणि अनुच्छेद एकवीस अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे कारण इमर्जन्सीचे जे बॅकड्रॉप्स होते किंवा जे कन्सिक्वेन्सेस होते ते नलिफाय करण्यासाठी ही चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली होती आणि तिच्यामध्ये ही तरतूद केली गेली होती की आर्टिकल ट्वेंटी आणि आर्टिकल ट्वेंटी वनद्वारे जे मूलभूत अधिकार दिले गेलेले आहेत फंडामेंटल राईट्स दिले गेलेले आहेत ते निलंबित करता येणार नाहीत त्यानंतर चौथं स्टेटमेंट आहे राज्यसूचीतील पाच विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले तर हे देखील बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये केलं गेलं होतं की चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये त्यामुळे बी आणि सी हे आपले बरोबर उत्तरं असणार आहेत जे आपल्याला दिसते ऑप्शन चारमध्ये तेव्हा ऑप्शन चार जे आहेत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो म्हणजे राज्यसभेचे प्रतिनिधी त्याचबरोबर लोकसभेचे प्रतिनिधी कुठल्या समितीमध्ये असतात पहिलं दिलं आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती बरोबर आहे या समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्हींचे प्रतिनिधी असतात त्यानंतर महिला सबलीकरण समिती हिच्यामध्ये देखील दोन्हींचे प्रतिनिधी असतात त्यानंतर काम कामकाज सल्लागार समिती नाही हिच्यामध्ये दोन्हींचे नसतात त्यानंतर विशेष अधिकार समिती हिच्यामध्ये दोन्हींचेही प्रतिनिधी असतात आणि अंदाज समिती याच्यामध्ये देखील दोघींचे नसतात त्यामुळे ए बी आणि डी हे आपल्याबरोबर उत्तर असणार आहे जे दिसते आपल्याला ऑप्शन वनमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जाती एस सी आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे सर तर आर्टिकल तीनशे अडोतीस म्हणजे कलम तीनशे अडोतीसद्वारे एस सी आयोगाची किंवा नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड कास्ट ज्याला आपण म्हणतो त्याची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी टिंबटिंब यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला ज्याला आपण फेमसली ऑब्जेक्टिव्ज रिझोल्युशन म्हणतो बरोबर तर हे बहुधा सगळ्यांना माहीतच असेल की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मांडला होता त्यानंतर पुढचा प्रश्न तीन विधानं दिलीत आपल्याला खालील विधाने विचारात घ्या विभागीय खटल्यासह डिपार दिपर्म, म्हणजे डिपार्टमेंटल ज्या चौकशा इन्क्वायरीज किंवा प्रोसिडिंगज असतात त्या विभागीय खटल्यासह कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही तर आपल्याला इथं हे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी काय विभागीय खटल्यासह सह म्हटलं आहे या ठिकाणी विभागीय खटले सोडून असायला पाहिजे विभागीय खटले सोडून जर असतं तर हे स्टेटमेंट काय असतं बरोबर असतं बट इथं म्हटलं की विभागीय खटल्यासह सह त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे त्यानंतर दुसरं दिलं आहे स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्रे पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे तर हे बरोबर आहे स्वतःविरुद्ध साक्ष म्हणजे सेल्फ इन्क्रिमिनेशन जे आहे ते तोंडी आणि कागदपत्र पुरावे दो दू, या दोन्हींसाठी ॲप्लिकेबल आहे त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्हीही खटल्यामध्ये लागू आहे तर हे जे हे फौजदारी खटल्यामध्ये लागू नाही आहे फक्त दिवाणी खटल्यामध्ये लागू आहे त्यामुळे सी स्टेटमेंट देखील चुकीचं आहे तेव्हा आपलं ऑप्शन जे असणार आहे ते विधान बी बरोबर जे आपल्याला दिसतं आहे ऑप्शन दोनमध्ये विधान बी बरोबर फक्त विधान बी जे आहे ते बरोबर आहे या ठिकाणी इन्क्ल्युडिंग विभागीय खटल्या सॉरी एक्स्क्लूडिंग विभागीय खटल्यास तर पहिले स्टेटमेंट देखील बरोबर झालं असतं पण तिथं तिथं म्हटलं की विभागीय खटल्यासं त्यामुळे आपलं फक्त बी स्टेटमेंट जे आहे किंवा बी विधान जे आहे ते बरोबर आहे आणि दोन नंबरचं ऑप्शन हे आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा पहिलं दिलं आहे राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर एमध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे बरोबर आहे आर्टिकल थ्री सेवन्टी वन एद्वारे नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बी आहे नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत किंवा प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे का आर्टिकल थ्री सेवन्टी वन वन एद्वारे काही विशेषाधिकार या राज्याला दिलेले आहेत त्यामुळे त्या, त्या विधानसभेच्या मान्यतेशिवाय काही धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांबाबत संसद निर्णय घेऊ शकत नाही किंवा त्याच्याबद्दल काही चेंज लागू करू शकत नाही त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे हे देखील बरोबर आहे त्यामुळे ए बी आणि सी हे सगळी विधाने बरोबर आहेत जे आपल्याला दिसतं ऑप्शन चारमध्ये सर्व विधाने बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही इथं थोडं फोकस द्या नाही विचारलं एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे हे काय आहे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाच्या पंचशील तत्वाचा भाग आहे त्यानंतर दुसरं आहे परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे हा देखील भाग आहे पंचशील तत्वांचा त्यानंतर शांततापूर्ण सह अस्तित्व पीसफुल एक्झिस्टन्स हा देखील भाग आहे त्यामुळे कुठलं नाही विचारलं आहे आपल्याला तर यापैकी नाही हे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन चार त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा दोन हजार अकरा साली सत्त्याण्णवव्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला सत्त्याण्णववी घटनादुरुस्ती ही महत्त्वाची घटनादुरुस्ती आहे तर हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे दोन हजार अकरा साली सत्त्याण्णवव्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्था हा विषय प्रथमच राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला होता त्यानंतर आर्टिकल एकोणवीस एक सीमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे की लॉर्ड कर्जन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला होता हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे भारतातला पहिला सहकारी संस्थांबाबतचा कायदा जो आहे तो लॉर्ड कर्जनच्या काळामध्ये पारित केला गेलेला होता त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तिन्ही विधाने बरोबर आहेत हा ऑप्शन निवडायला लागतो जो की ऑप्शन चार जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्प करणे पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे अनुच्छेद तीनशे अकरा बाबत खालीलपैकी कोणतेही विधान चुकीचे आहे पहिलं दिलं की अनुच्छेद तीनशे अकराखाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही हे स्टेटमेंट बरोबर आहे त्यांना विचारलं आहे अनुच्छेद तीनशे अकराखाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात म्हणजे एल आय सी आणि ओ एन जी सी सारखे ज्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे अनुच्छेद तीनशे अकरामधील तरतुदी या केवळ स्थायी म्हणजे जे कायमस्वरूपी लोक आहेत ते नागरिक कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत अस्थायी म्हणजे टेम्पररी कर्मचाऱ्यांना ते लागू नाहीत हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे शासकीय सेवकाचे सेवेतून निलंबन आता या ठिकाणी निलंबन दिलं आहे हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणेही नसते म्हणून अनुच्छेद तीनशे अकरातील संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही तर हे स्टेटमेंट जे बर -बर आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला जे ओळखायचं आहे ते चुकीचं स्टेटमेंट आहे म्हणून ऑप्शन चार जो आहे तेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते दुसरं स्टेटमेंट दिलं आहे जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांच्या अथवा उपाध्यक्षांची पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो आणि तिसरं स्टेटमेंट दिलं आहे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटांतील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात तर आता या ठिकाणी स्टेटमेंट ए जे दिलं आहे ते बरोबर आहे लोकसभेच्या प्रमुखांची गटाची निवड जी आहे ती लोकसभेच्या सदस्यांमधून केली जाते त्यानंतर दुसरं स्टेटमेंट जे आहे जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पदरिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य अध्यक्षपदी असू शकतो आता या ठिकाणी पदरिक्त असणे आणि अनुपस्थित असणे हे दोन गोष्टींमधलं फरक आहे पदरिक्त असताना लोकसभेच्या प्रमुखांच्या पॅनलमधला जो सदस्य आहे तो अध्यक्षपदी बसू शकत नाही हे अनुपस्थितीसाठी बरोबर आहे पण रिक्त असेल जो पदावरती नियुक्ती झालेली नसेल तर हे स्टेटमेंट लागू होत नाही त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती हे सगळेच अनुपस्थिती असतील तर राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केलेल्या सदस्यत्वाद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात हे स्टेटमेंट बरोबर आहे त्यामुळे ए आणि सी हे दोन स्टेटमेंट्स या ठिकाणी बरोबर आहेत मित्रांनो तुम्हाला जर काही कन्फ्लिक्ट वाटत असतील क्वेश्चनमध्ये किंवा तुमच्यामध्ये काही तुमच्या ओपिनियनमध्ये काही वेगळे उत्तर असू शकत असतील या प्रश्नांचे तर कृपया कमेंट करून क कर, कमेंट करून कळवा कर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील त्याचबरोबर तुम्ही ॲट द रेट ज्ञानमित्र हा आपला ज्ञानमित्र अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता थँक्यू